नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सीईटी सेल मार्फत होणाऱ्या MBBS BDSच्या राऊंडच्या रिझल्टच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे. वास्तविक आजचा जो डेट आहे ते 1 ऑक्टोबर 2024. 30 ऑक्टोबर 2024 संध्याकाळीपर्यंत रिझल्ट लागणं अपेक्षित होतं, परंतु आजपर्यंत रिझल्ट लागला नाही आणि आज मग एक नोटिफिकेशन आलेलं आहे सीईटी सेल मार्फत. त्याला नोटीस नंबर 14 असं म्हणतात, नीट UG 2024 एक्सटेन्शन फॉर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 2 सिलेक्शन लिस्ट अँड लास्ट डेट ऑफ जॉईनिंग फॉर MBBS BDS कोर्सेस अँड रिगार्डिंग नी कॉलेज इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 100% नवीन कॉलेजेस येणार आहेत ही बातमी कन्फर्म झाली. वास्तविक पाहता पाठीमागे मी तुम्हाला सांगत होतो, पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला होता, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याकडे कन्फर्मली काही कॉलेजेस वगैरे येणार आहेत आणि येण्याची खात्रीलायक वृत्त आहे. परंतु त्यावेळेस खूप काही म्हणजे समाजकंटकांनी आपल्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्ह्यूसाठी वगैरे टाकलं असं. वास्तविक पाहता माझ्याकडे तशा प्रकारचा तेवढा वेळ नाही आहे. खूप काही ऑथेंटिक आणि महत्त्वाची माहिती मी देण्यासाठी तुमच्यासमोर येतो. हे देत असतानासुद्धा माझ्याकडे खूप सारा म्हणजे इतक्या पॅक शेड्यूलमधून आपल्याला हे सगळं द्यावं लागत असतं. हे महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. एक्सटेन्शन जे आहे, आत्ताचे एक्सटेन्शन म्हणजे कॅप राऊंड 2, त्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमधील हा दुसरा राऊंड आहे. ह्या राऊंडच्या MBBS BDSची जी लिस्ट आहे त्याला सिलेक्शन लिस्ट किंवा अलॉटमेंट लेटर, जे आपल्याला अलॉटमेंट साठी जी काही निवड यादी आहे, ही निवड यादी आपल्याला कालच्या ऐवजी आज 1 ऑक्टोबर 2024 6 वाजल्याच्या नंतर, म्हणजे आता 6 वाजलेले आहेत, 6 वाजल्याच्या नंतर कधी रिझल्ट येणार आहे. आम्ही तुम्हाला ती लिस्ट प्रोव्हाइड करू, काही काळजी करायची काम. दिस इज फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल कॅन्डिडेट्स. सगळ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. ड्यू टू द टेक्निकल एरर ऑफ सिलेक्शन लिस्ट, काही टेक्निकल अडचणीमुळे सिलेक्शन लिस्टच्या MBBS BDSच्या कॅप राऊंड 2 कोर्सेस विल बी डिक्लेअर्ड 1 ऑक्टोबर 2024, म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 दुपारी संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर, म्हणजे आत्तापासून कधी पण येऊ शकते, पण लगेच 6 वाजता येईल असं काही नाही, 7-8 वाजतील किंवा रात्री पण होते. अकॉर्डिंगली द लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कॅप राऊंड 2 फॉर MBBS BDS कोर्सेस स्टेट काउन्सिलिंग इज एक्सटेंडेड up to 6/10/2024 up to 5:30 PM. म्हणजे आपल्याला ते 4 तारखेपर्यंत, म्हणजे 30 तारखेला रिझल्ट लागणार होता आणि 1, 2, 3 आणि 4 तारखेच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं होतं. परंतु हे रिपोर्टिंगची डेट 1 दिवस पुढं झाल्यामुळे आणि उद्या गांधी जयंतीची बँकेला सुट्टी असल्यामुळे 3, 4, 5, 6 दिवसाची आपल्याला मुदत वाढून मिळालेली आहे. त्यामुळं 6 तारखेला संध्याकाळी 5:30 आपल्याला रिपोर्टिंग किंवा कॉलेजवरती प्रत्यक्ष जॉईनिंग करायचं आहे. आज जरी रिझल्ट लागला असेल तर उद्या त्याला आपल्याला काही करता येणार नाही, परंतु प्रोसेस मात्र सुरू आहे. ज्यांना कॅन्सलेशनची प्रोसेस आहे ती कॉलेजवरती जाऊन करायची आहे. कॅन्सलेशनचा फॉर्म मी आपल्या ग्रुपवरती सर्वांना दिला आहे. ऑल अस्पायरिंग कॅन्डिडेट्स काइंडली नोट दॅट देअर द पॉसिबिलिटी दॅट फ्यू गव्हर्नमेंट कॉलेजेस विच आर इन प्रोसेस. महाराष्ट्रामध्ये काही फ्यू म्हटले काही कॉलेजेस आलेले आहेत की जे मे बी परमिटेड फॉर ॲडमिशन फॉर AY 2024-25, म्हणजे 2024-25 काही कॉलेजेस येऊ शकणार आहेत असं सीईटी सेल म्हणतं आहे मित्रांनो. म्हणजे ॲक्झॅक्ट आकडा ह्यांनी सुद्धा सांगत नाही आणि कुणी पण सांगू शकत नाही, मुख्यमंत्रीसुद्धा सांगू शकत नसतात. तरीसुद्धा आपल्याला जे काही लेटर्स किंवा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळते त्या उपलब्ध सोर्सेसच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. बाय NMC ला फक्त माहीत असतं आणि NMCच्या वेबसाईटवरती अपडेट झालेली हे खरं असतं, परंतु सध्या हे अपडेट झालेले नाहीत. बिफोर थर्ड राऊंड विच इज लीड टू इन्क्रीज द ओव्हरऑल इनटेक कॅपॅसिटी ऑफ MBBS कोर्स. हे बघा, तिसऱ्या राऊंडच्या अगोदर ऑल इंडियाचा तिसरा राऊंड आपल्याला 4 ऑक्टोबर 2024 होणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हे सर्व सीट्समधली 15% सीट्स जे आहेत, किती कॉलेजमध्ये आलेले हे कधी कळेल आपल्याला, सीट मॅट्रिक्स आपल्याला 3 ऑक्टोबरला येणार आहे. 3 ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा दुपारी कधी येईल त्यावेळेस, त्याच्यामध्ये आपल्याला जे महाराष्ट्रामधले असलेले वेगवेगळे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये वासिम नावाचे एक कॉलेज आहे, जालना एक आहे, अंबरनाथ एक आहे, हिंगोली एक आहे, बुलढाणा आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे कॉलेजेस आहेत की ज्या 8 कॉलेजेसला मान्यता येणार आहे असं बोललं जातं आहे.
म्हणजे बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये किती येणार आहेत, त्याला अप्रूव्हमेंट लेटर किती आले, पाच कॉलेजला तर जे काही लेटर ऑफ इंटेंट आणि लेटर ऑफ परमिशन मिळालेलं आहे, अशा प्रकारची खात्रीलायक बातमीसुद्धा आपल्यासोबत आलेली आहे. 3 तारखेला जे कॉलेजेस येणार आहेत ते ऑल इंडिया कोट्याच्या MCC काउन्सिलिंग थ्रू 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसचं 15% 30 सीट्स आल्यानंतर आपल्याला कन्फर्म बातमी येईल. त्या दिवशी मी तुम्हाला तसं सांगण्याचा प्रयत्न करीन. ऑल द इन्स्टिट्यूट्स आर कॅन्डिडेट्स शूड नोट दॅट द सेम ऑफ द प्लेन अकॉर्डिंगली. सर्व इन्स्टिट्यूट्सला आणि विद्यार्थ्यांना सर्वांना हे या नोटिसीसमार्फत कळवण्यात येत आहे. आता बघा, या निमित्तानं आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा गोष्ट सांगण्यासाठी येत आहे की ती म्हणजे किती कॉलेज, एकतर 100 इंटेकनं असणारे कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये काही कॉलेजमध्ये येणार आहेत. त्यातले 2 कॉलेजेस तर पहिल्या राऊंडमध्ये आलेच होते. आत्ताच्या या राऊंडमध्ये मात्र प्रायव्हेटचं 1 कॉलेज आलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणारं रामचंद्र मेडिकल कॉलेज. जे काही डॉक्टर हेडगेवार जे काही रुग्णालय आहे त्याला अटॅच असणारं हे टॉपचं कॉलेज आहे. आता गव्हर्नमेंट कॉलेजेस मात्र ह्याच्यामधले 85% सीट्स हे आपल्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये असतात, त्यामुळे त्याचा कट ऑफवरती मात्र चांगला परिणाम होणार आहे. 602, 600, 600 पर्यंत सर्व कट ऑफ प्रायव्हेट कॉलेजचा आलेला आहे. आणि गव्हर्नमेंटचा कॉलेजचा कट ऑफ आहे तो 642, 634, 639 आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे 617 म्हणजे EWS वगैरे, किंवा ह्या सगळा कट ऑफ जो आहे ना, प्रत्येक कॉलेजचं हे 800 सीट्स जर वाढून आले, वास्तविक किती सीट्स येतात त्याला माहीत नाही, एक कॉलेज आलं तर दरम्यान 1 मार्कानं कट ऑफ खाली येऊ शकेल. जेवढे कॉलेज येतील ना तेवढा कट ऑफ आपला खाली येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हे झालं कट ऑफ कॉलेजच्या इंटेक सीटमधला. बऱ्याच वेळा कट ऑफचा परिणाम कशाकशाचा असतो हे तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन कट ऑफ, म्हणजे MBBSच्या कट ऑफवरती फॅक्टर अफेक्ट करणारे कोणते फॅक्टर्स आहेत. ते पहिला फॅक्टर आहे ते त्यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या किती बसलेली आहे. तर ही 2024 विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी जास्त प्रमाणात होती, त्यामुळं तो आपल्याला परिणाम दिसलाच. नंतर दुसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे त्यावर्षीचं पेपरची डिफिकल्टी लेवल. ह्यावर्षी पेपर झाला थोडा सोप्या पद्धतीनं असल्यामुळे कदाचित यावर्षी जास्त मार्क्स लोकांना मिळाले, त्यामुळे सुद्धा त्याचा कट ऑफवरती हायर साईडनं मिळताना आपल्याला पाहिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा टॉपिक असतो, फॅक्टर अफेक्ट करणारा जो असतो, त्या म्हणजे त्या वर्षी जे काही कॉलेजेसची संख्या किंवा विद्यार्थ्यांचा नवीन इंटेक कॅपॅसिटी कॉलेजमध्ये किती वाढलेले आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपल्यासमोर काही येलेले असतात. तर यावर्षी मात्र जवळपास पहिले 100 सीट्स वाढून आलेले आहेत, प्रायव्हेटमध्ये 50 सीट्स वाढून आलेले आहेत. आणि आत्ता येणारे समजा 800 कॉलेज बोलले जात आहे, पण जेवढे येतील तेवढे येतील. प्रत्येक जे काही कॉलेज आहे त्यानुसार आपला कट ऑफ कमी होईल गव्हर्नमेंटचा, त्याचबरोबर त्याचा परिणाम प्रायव्हेटमध्ये वरती सुद्धा 1 मार्कानं कट ऑफ खाली येऊ शकतो. आता हा झाला कॉलेज वाढल्यानुसार, 1 कॉलेज वाढलं तर 1 कट ऑफ खाली येईल, 5 कॉलेज आले तर 5 कट ऑफ खाली येईल, हा झाला कट ऑफ. परंतु ऑल इंडियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कंपॅरेटिव्हली दरवर्षीपेक्षा यावर्षी थोडीशी कमी आपल्याला दिसते, कारण हायर स्कोरमध्ये आपले विद्यार्थी जास्त असले तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या मुंबई पुण्याच्या कॉलेजेसमध्ये जाण्याचा जो कल आहे तो काही कमी होताना दिसला नाही. आणि त्यामुळे सुद्धा कट ऑफ हा 2 मार्काने ह्या ऑल इंडियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडपेक्षा शेवटच्या राऊंडपर्यंत 2 मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा याच्यापुढं एक विषय असा येतो तो म्हणजे PWD आणि ऑर्फन हे जे विद्यार्थी जर नाही मिळाले तर थर्ड राऊंडला ते विद्यार्थी कन्वर्ट त्या कॅटेगरीला होतात, त्यामुळे ते 1-2 मार्काचा कट ऑफवरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत 4-5 मार्काचा कट ऑफवरती परिणाम होईल. आणि जर कॉलेजेस जेवढे येतील तेवढ्यांचा कट ऑफ येईल. जवळपास 590 आसपास EWS SCBC EWSचा थोडा त्याच रेंजमध्ये राहील प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ राहू शकतो. आपल्या सर्वांना एक महत्त्वाची खुशखबर देण्यासाठी आलो होतो. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्याला काही याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा स्टडीच्या संदर्भामध्ये किंवा 2025 काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्याला जॉईन व्हायचं असेल असे सुद्धा प्रोसेस आपल्याकडे सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल पण आम्ही देतो, इन्फॉर्मेटिव्ह भरपूर काही शेड्यूल असतं. त्याच पलीकडे जाऊन आपल्याला काही मॅनेजमेंट कोट्यामध्ये BMSचं ॲडमिशन महाराष्ट्र किंवा इतर राज्यामध्ये घ्यायचं असेल तर ती प्रोसेससुद्धा आपण करून देतो. एवढंच यानिमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना समर्पित करतो आणि आपल्या सर्वांचे इच्छित साध्य सिद्ध होईल अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.